नमस्कार, मी डीडी वनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय पत्रकार संघाचे आजचे बातमीपत्र। पाहुयात बातम्या सविस्तर। भारताचे माजी राष्ट्रपती तथा मिसाईल मॅन म्हणून ओळख असणारे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात येते। याच पार्श्वभूमीवर आज ठिकठिकाणी वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला। पाहुयात याचीच काही क्षणचित्रे। वळूयात पुढील बातमीकडे। धारूर येथील ज्येष्ठ पत्रकार अनिल महाजन यांची मराठी पत्रकार परिषदेच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली। त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे। पुढील बातमी परळी येथून। आज परळी येथे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड जमियत उलमा ए हिंद यांच्या संयुक्त विद्यमाने तलाक बहाना शरीयत निशाणा या विषयावर हैदराबाद येथील मुफ्ती मोहम्मद आमीर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। यावेळी व्यासपीठावर अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। बहुत लड़ाई हो रही है, गुस्से में आ गया, कहने लगा ठहरो बताओ क्या हुआ है। औरतों ने बताना शुरू किया, वो भी तो औरतें ही थी माशाल्लाह, मुख्तसर बता देती तो उनके जनानापन पे सवालिया निशान लग जाता। पुढील बातमी क्रीडा नैपुण्याची। औरंगाबाद येथे घेण्यात आलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेत केज येथील स्वामी विवेकानंद विद्यालयाची विद्यार्थिनी मधुरा नंदकिशोर सेळके हिने गोळाफेक स्पर्धेत प्रथम तर अश्विनी दहिभाते हिने द्वितीय क्रमांक पटकावला। त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अंकुशराव इंगळे, मुख्याध्यापक बळीराम गोपाळघरे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे। पुढील बातमी कार्यकारिणी निवडीची। आज केज येथील शासकीय विश्रामगृहावर संभाजी ब्रिगेड शाखा केजची बैठक आयोजित करण्यात आली होती। विनोद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। यामध्ये तालुका अध्यक्षपदी राहुल खोडसे, जिल्हा सचिवपदी विलास गुंठाळ तर मराठा सेवा संघ प्रणित उद्योग कक्षाच्या अध्यक्षपदी पिंटू मस्के यांची निवड करण्यात आली। यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष गोविंद पोतंगले, डॉक्टर दिलीप चाळक यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती। पुढील बातमी सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यासाठी। सोशल मीडियावरील तुमच्या हालचालींवर लवकरच सरकारची नजर असणार आहे, त्यामुळे मेसेज करताना सावधान, 3 वर्षांचा तुरुंगवासी होऊ शकतो। आणि आता बातमी जरा हटके। सर्वत्र स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात येत आहे। शौचालयाचा वापर करावा यासाठी मार्गदर्शन व दंडात्मक कारवाईसुद्धा केली जाते, परंतु शौचालयाचा वापर जास्तीत जास्त लोकांनी करावा यासाठी लातूर येथील सगरे कुटुंबातील अजय सगरे यांनी त्यांच्या अजिंक्य नावाच्या मुलाचा 7वा वाढदिवस चक्क शौचालयात साजरा करून शौचालयाची गरज व प्रसारासाठी एक वेगळीच ऊर्जा निर्माण केल्याने त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। हे होतं सक्रिय पत्रकार संघाचं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।